एवरीवन, गुड मॉर्निंग। आज आहे 15 जून आणि वाजले सकाळचे 9:15। मी अजून ब्रेकफास्ट वगैरे काही केलं नाही आहे। चहा गॅसवर उकळतो आहे आणि मी घावने बनवणार आहे, त्यासाठी तवा पण तापत ठेवला आहे। आणि म्हटलं ब्लॉगची सुरुवात करूया आणि तुमच्याशी बोलूया। काल आपल्या सगळ्यांसाठी खूप दुःखदची घटना घडली आहे, ते म्हणजे एक खूप चांगला केपेबल ॲक्टर, हिंदी ॲक्टर सुशांत सिंग राजपूत आज आपल्यात नाही आहे। त्याने आत्महत्या केली आणि त्याचं कारण अजून स्पष्ट नाही झालं आहे, पण एवढं समजतं आहे की माणूस डिप्रेशनच्या, काय म्हणतात ते, डिप्रेशनमध्ये येऊनच अशा सगळ्या गोष्टी करतो। आणि हल्ली ना बरेच असे मी गोष्टी ऐकते, म्हणजे सुसाईड एवढं वाढलं आहे ना, सुसाईड करणं हे प्रकरण एवढं वाढलं आहे आणि खूप सिरियस गोष्ट आहे ती। काय होतं ना, माणसाला, माणूस खूप एकटा पडत चालला आहे। म्हणजे आपण गॅजेट्समध्ये, स्पेशली मोबाईल, टीव्हीमध्ये आणि बाकी सोशल मीडियामध्ये आपण एवढं गुंतत जातो की घरच्यांच्या मनात काय चाललेलं असतं किंवा आपल्या जवळच्या व्यक्तीच्या मनात काय चाललं हे पण आपल्याला ओळखता नाही येत आहे हल्ली ह्या काळात। सो माझं सगळ्या, हा व्हिडिओ बघत असेल त्या सगळ्यांना माझी एक रिक्वेस्ट आहे की प्लीज तुम्ही कोणाशी ना कोणाशी तरी ओपन व्हा। म्हणजे जर तुमच्या मनात काहीतरी वेगळे थॉट्स येत असतील किंवा तुम्हाला डिप्रेशन वाटत असेल किंवा तुम्हाला काही वाटत असेल, तर कोणाशी तरी बोला, ॲटलिस्ट एक फ्रेंडशी बोला, नाहीतर रिलेटिव्हशी, जो तुम्हाला वाटत असेल की मी मला बोलायला पाहिजे त्याच्याशी बोला आणि मोकळं व्हा। कारण सतत कोंडून गोष्ट ठेवून ठेवून नंतर त्याचं रूपांतर अशा गोष्टीत बदलतं, त्यामुळे प्लीज स्वतःची काळजी घ्या। आणि हा लॉकडाऊन पण एक ह्याचं कारण आहे की माणूस सतत, म्हणजे माणसाकडे खूप वेळ आहे सध्या अशा सगळ्या गोष्टी विचार करण्यासाठी, किंवा खूप फायनान्शियली पण लोकांना त्रास होतो आहे, पण सुसाईड करणं हे त्याचं सोल्युशन नाही आहे। आपलं लाईफ खूप सुंदर आहे, ते खूप मस्त जगा। आणि हे बघा कसं असतं ना, कितीही वाईट परिस्थिती असली, कितीही वाईट सिच्युएशन असली, तरी ती आज ना उद्या जाते। वेळ अशी एक गोष्ट आहे ना जे सगळं घालवतं, म्हणजे तुमचं पेन असेल तरी ते कमी होतं, तुम्हाला आनंद मिळाला तरी तो क्षणात जातो। सो प्लीज ह्या गोष्टी लक्षात घ्या। आणि आपलं आयुष्य खूप सुंदर आहे, आपली आई वडील असतात, आपल्यावर प्रेम करणारे खूप लोक असतात, त्यांच्यावर खूप वाईट परिणाम होतो या सगळ्या गोष्टींचा। तर असे काही विचार आपल्या मनात येऊ देऊ नका, प्लीज माझी रिक्वेस्ट आहे सगळ्यांना। आणि आता मला पण खूप भूक लागली आहे, मी जाते ब्रेकफास्ट करायला, ब्रेकफास्ट करून मी तुमच्याशी बोलेन, तोपर्यंत बाय। आणि इकडे बनवते मी पनीर भुर्जी। म्हणजे ॲक्च्युली काय झालं ना, मी सुरुवातीचं शूट करत होते पण ते का कुणा स्ट्रोक ते शूटच नाही झालं। सो मी तुम्हाला सांगते की मी याच्यात काय काय घातलं आहे ते। सो सगळ्यात आधी कढई ठेवून गॅसवर तापल्यानंतर त्यात मी ऑइल म्हणजे तेल घातलं आहे। तेल घातल्यानंतर आपण त्यात घालायचं आहे जिरं घातल्यानंतर मी काय केलं आहे, त्यात घातलं आहे बारीक चिरलेला कांदा, एक मीडियम साईज कांदा मी घातला आहे। आणि त्यानंतर कांदा घातल्यानंतर मी तिकडे घातलं आहे लसूण आणि अद्रकची पेस्ट करून घातली आहे। पेस्ट म्हणजे जस्ट मी ते कलबत्त्यावर थोडंसं बारीक करून असं ठेचवून घातलं आहे। आणि बघू शकताय ते व्यवस्थित तुम्हाला परतून घ्यायचं आहे, म्हणजे कांदा बऱ्यापैकी भाजला पाहिजे, त्याचा जो हिरवेपणा असतो तो गेला पाहिजे, इथपर्यंत तर तुम्हाला ते परतून घ्यायचं आहे, फ्राय करून घ्यायचं आहे। आणि कांदा बरा फ्राय झाल्यानंतर तुम्हाला त्यात मिक्स करायचं आहे टोमॅटो तुम्हाला त्यात घालायचं आहे। आणि सिंपल सी रेसिपी आहे आणि इतकी टेस्टी लागते ना, मी पहिल्यांदाच भुर्जी ट्राय केली आणि मला खूप आवडली। आणि बघू शकता इथे काहीही कठीण नाही आहे, तुम्हाला झटपट होणारी अशी रेसिपी आहे आणि मस्त, म्हणजे मस्त लागते ती। कुठल्याही तुम्ही चपातीबरोबर, पराठ्याबरोबर, भाकरीबरोबर मी नाही कधी खाल्लं, पण आय थिंक भाकरीबरोबर पण छान लागेल। सो त्यात ॲड करायचं आहे इकडे आपल्याला टोमॅटो घालायचं आहे। टोमॅटो घातल्यानंतर ते पण परतून घ्यायचं आहे तुम्हाला, इकडे बरं परतून घेऊन त्याचं पाणी सुटेपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचं आहे तुम्हाला। त्यानंतर इथे मी मसाले ॲड करते। सगळ्यात आधी ॲड केली मी हळद चवीप्रमाणे, त्यानंतर लाल तिखट मी जरा जास्त वापरते कारण
मला तिखट म्हणजे माझं जेवण थोडं स्पायसी असतं, मला आवडतं तिखट जेवण. सो लाल तिखट घातलं आहे मी इकडे. आणि तुमच्या घरचा किंवा कुठलाही तुम्ही जो तुम्ही रेग्युलर वापरता तो गरम मसाला तुम्ही घालू शकता. मी इकडे गरम मसाला वापरला आहे, गरम मसाला घातला आहे. आणि माझ्या टेस्टनुसार आम्हाला जेवढं स्पायसी हवं होतं त्यानुसार बघू शकता तुम्ही इकडे. ते पण व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आपल्याला. आणि ह्याच्यात कुठलंही पाणी वगैरे काही ॲड करायची गरज नाही आहे. सो नुसतं तुम्हाला ते सगळं फ्राय करूनच घ्यायचं आहे. आणि त्यानंतर चवीप्रमाणे इकडे तुम्हाला मीठ घालायचं आहे. मीठ ॲड केलं आहे मी इकडे. आणि ते परतून घेतल्यानंतर मग तुम्हाला फायनली तुमचे जे पनीर आहे जे हां ते सांगायला मी विसरले. पनीर आधी तुम्हाला सगळ्यात आधी पनीर जे आहे ते तुम्हाला किसून किंवा हाताने पण तुम्ही मी दाखवते तुम्हाला तुम्ही तसं करून घेऊ शकता. हाताने पण होतं, मी किसून नाही घेतलं, मी नुसतं ते हे करून घेतलं. आणि त्यात हां हे सगळं झाल्यानंतर त्यात थोडासा मी लिंबूचा रस टाकलेला, लिंबूचा रस किंवा तुम्ही आमचूर पावडर पण टाकू शकता. आणि त्यानंतर हा बघा ग्रेट केलेला पनीर टाकला आहे मी इकडे. साधारण मी इकडे 250 ग्रॅम पनीर घेतला आहे. त्या हिशोबाने मी बाकीचं इन्ग्रेडियंट्स जे आहेत ते वापरले. तुम्ही तुमच्या तुम्हाला जेवढं पाहिजे त्या हिशोबाने तुम्ही टाकू तुम्ही करू शकता वापरू शकता बाकीचं हे टोमॅटो कांदा जे काय असेल ते. आणि हे तुम्हाला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आणि 1-2 मिनिट ते तुम्हाला शिजवून घ्यायचं आहे. म्हणजे झाकण ठेवून तुम्ही ते ठेवू शकता 2 मिनटं गॅसवर. आणि तुमची जी आहे ती पनीर भुर्जी रेडी आहे, रेडी टू सर्व, रेडी टू ईट. खूप मस्त, खूप टेस्टी लागते, नक्की ट्राय करून बघा. आणि सेकंड डिश मी इकडे बनवत होते कर्ड राईस. सो कर्ड राईस बनवण्यासाठी तुम्हाला कर्ड लागणार आहे, त्यानंतर तुम्हाला लागणार आहे अद्रक आणि मिरचीचा ठेचा. म्हणजे ते ठेचूनच घ्यायला पाहिजे, तरच ते असं ते खाताना तोंडाला लागलं पाहिजे तर त्याची मजा येते. सो मी दही आणि दही आणि त्यात थोडीशी अद्रक आणि मिरची ठेचून घातलं आहे. आणि ते व्यवस्थित मी मिक्स करून घेते आहे. आणि मिक्स करून झाल्यावर त्यानंतर मी ॲड करणार आहे इकडे भात. भात हा दुपारचा भात मी वापरत आहे इकडे. तुम्ही ताजा बनवून पण वापरू शकता जर तुम्हाला पाहिजे असेल. पण दुपारचं राहिलेल्या भाताचं काय करायचं जर समजत नसेल, कधी असं होतं आपल्याला की दुपारी खूप राहिलेला भात असतो मग त्याचं काय करायचं, आमटी पण कधी कधी संपलेली असते, तर वेगळी आमटी करण्यापेक्षा हे तुम्ही नक्की ट्राय करून बघा. खूप म्हणजे खूप टेस्टी लागतं. माझ्या मिस्टरांना ॲक्च्युली दही आवडत नाही, पण हा त्यांना कर्ड राईस त्यांना खूप आवडतो. सो त्यात मी आता जो भात आहे राईस आहे तो ॲड केला आहे. तुम्ही तुमच्या अंदाजाने जेवढा पाहिजे तेवढा तुम्ही त्यात ॲड करायचं आहे आणि व्यवस्थित कालवून घ्यायचं आहे. जे दही जे आपण मिश्रण तयार केलं आहे दह्याचं ते भाताला पूर्ण लागलं पाहिजे, बघू शकता तुम्ही. व्यवस्थित मिक्स करायचं आहे त्यात. आणि एक आहे ते मीठ तुम्ही आता हा टाकू शकता किंवा दही जे तुम्ही मिश्रण बनवता तेव्हा पण टाकू शकता. मी ते आधी टाकलं आहे कारण त्यामुळे काय होतं मीठ जे आहे ते सगळीकडे व्यवस्थित लागतं त्याला. आणि व्यवस्थित मिक्स करून घेते आहे मी इकडे भात. त्यानंतर इकडे मी फोडणी रेडी करते आहे. कर्ड राईसला फोडणी द्यायची आहे मला इकडे. सो कढईत तुम्हाला तेल गरम करून घ्यायचं आहे थोडंसं, जेवढं तुम्हाला पाहिजे तेवढं. खूप ऑइली करायचं नसेल तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही थोडंसं घालू शकता तेल. मी इकडे थोडं तेल घेणार आहे. तेल बरं गरम झाल्यानंतर त्यात रेग्युलर आपण जशी फोडणी देतो तशी मोहरी घालणार आहे. आणि मोहरी घालून झाल्यावर मी इकडे घालणार आहे कढीपत्ता, बघू शकता तुम्ही. आणि त्यानंतर मी घालणार आहे सुक्या आपल्या ज्या मिरच्या असतात त्या मिरच्या, म्हणजे मी सुक्या मिरच्यांची फोडणी देणार आहे इकडे. आणि फोडणी ती नंतर आपण कर्ड राईसवर घालणार आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे. अशा पद्धतीने तुमचा जो कर्ड राईस आहे तो रेडी आहे घरच्या घरी. आणि तुम्ही खूप इझी रेसिपी आहे, तुम्ही कधीही बनवू शकता आणि मस्त लागते. म्हणजे कोणालाही आवडेल असं अशी रेसिपी आहे, बघू शकता किती झटपट बनते. सो छान लागते, तुम्ही कधीही ट्राय करून बघा, नक्की ट्राय करून बघा कारण मला तरी खूप आवडते. आणि ह्याबरोबरच आजचा जो ब्लॉग आहे तो मी इकडेच एंड करते. मी भेटते तुम्हाला माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.